आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। रायगड जिल्ह्यातील महाड येथील 24 ऑगस्ट रोजी तारीख गार्डन ही 5 मजली इमारत कोसळली होती आणि या दुर्घटनेमध्ये 16 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता। त्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि वारसांना मदत देण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांना 64 लाख रुपये मंजूर करून हा निधी वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली। ही मदतीची रक्कम मयत व्यक्तींच्या वारसांना बँक खात्यांमध्ये थेट दिली जाणार आहे आणि यासोबतच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना व मोडकळीस आलेल्या जीर्ण झालेल्या इमारती खाली करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने देखील रहिवाशांना नोटीस दिलेली नाहीये आणि असतच अधिकृत निवासी इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये मृत व जखमी होणाऱ्या व्यक्तींना मदत देण्याचं शासनाचं धोरण आहे। या धोरणानुसारच महाड येथील तारीख गार्डन ही 5 मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि वारसांना व जखमी झालेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण यांनी निधी वितरित करण्याची विनंती देखील केलेली आहे। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।